मला याच्याबद्दल तुम्ही बोललात, अशांच्या अशा वक्तव्याच्या संबंधीची नोंद सुद्धा घ्यावी असं वाटतं. बरोबर, त्याची नोंद सुद्धा कधी आपण घेऊ नये. शेवटी समाजात काही लोकांच्या ते याला इंग्रजीमध्ये फर्मट म्हणतात अशी एक मनोवृत्ती असते, म्हणून त्याचे काय आपण पावले घ्यायचा नसतो, सोडवायचं असतं. संदर्भात विचारायचं होतं खरं, महाविकास आघाडी रोज विरोधक म्हणतायत की आज सरकार पडणार उद्या पडणार, पण कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलंय तुमच्या राज्यात असं एकूण चित्र आहे. त्याच्यामुळे खरं शिवसेना आणि आपण कधी एकत्र आतापर्यंत आलेलो नव्हतो, पण आता जे काही कॉम्बिनेशन आहे ते कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे असायची आम्ही आमच्याच एक दूर जोशी असतात, आम्ही जर असं ठरवलं की आपल्याला असा हे जवळूनच पुढे चालायचे, एकदा हा निर्णय आम्ही घेतल्याच्यानंतर तो आमचा निर्णय कुणी बदलू शकत नाही. आता आम्ही ठरवलं की हे चालू जर द्यायचं नाही तर मग काही करता येतं. सुदैवानं आज या ठिकाणी या राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे सरकार बनलेलं आहे आणि ते व्यवस्थित चालावं असं तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाचं आणि तिन्ही पक्षाचे जे मंत्रिमंडळाचे सहकारी आहेत ते एकमेकाला यासंबंधी एकत्रित ठेवून पुढे जाण्याच्यासाठी अत्यंत मनापासून साथ देतात, सहकार्य करतात. त्यामुळं हा सवन कालखंड जो आहे घटनात्मक तो पुरा करायला मला अडचण दिसत नाही. ज्यांनी आता सरकार आली उद्या सरकार जाईल अनेक ह्या गोष्टी आपण पहिल्या दिवसाच्या संस्थेच्यापासून आधी दिवस नंतर आठवडे नंतर महिने नंतर वर्ष असं पण ठीक आहे. या पद्धतीनं दिवस मोदांच्या संबंधीचं काम त्यांना 5 वर्ष करावं लागेल, त्याच्यात काही चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात सैन्य राहणार आणि हे सरकार योग्य रीतीनं पुढे जाणार.